आर्वी ग्राम पंचायतीच्या वतीने नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या हस्ते सॅनिटायझर आणि मास्कचं वितरण करण्यात आलं. यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, विघ्नरचे संचालक संतोष खैरे, सरपंच वंदना गाडवे, उपसरपंच भावेश डोंगरे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, आर्वी. ग्रामपंचायत आर्वी, उपसरपंच भावेश डोंगरे. आज या ठिकाणी ग्रामपंचायत आर्वीच्या वतीनं सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप नागरिकांना या ठिकाणी करण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्या निमित्ताने या जिल्हा परिषद वारवाडी गटाच्या आपल्या आशाताई या ठिकाणी संतोष नाना आणि सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात येत आहे. तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. तरी मी ताईंना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात यावं. आर्वी हे माझं माहेर आहे आणि आज आर्वीच्या ग्रामपंचायतीने सरपंच ताई, त्याचप्रमाणे उपसरपंच भाऊ आणि सदस्य, सर्व ज्येष्ठ आणि आमच्या सर्व माता भगिनी ह्या कार्यक्रमाला, खास करून जे सॅनिटायझर मास्क वाटप होणार आहे, तिसरी लाट येणार आहे आणि ती येऊ नये आपण असं सगळेजण म्हणतो आहे, परंतु ती आली तर त्याच्यासाठी पूर्वतयारी कशी असावी, तर आर्वी ग्रामपंचायतीने हा उपक्रम घेतलेला आहे. आणि खास करून त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना खैरे, पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे आणि वाणीसाहेब आपण स्वतः आलात. आपण देखील आमच्या आर्वी पिंपळगावचेच आहात, परंतु आपण पूर्वतयारी करत आहोत. तिसरी लाट येणारच असं जर तज्ज्ञांचं म्हणणं आहे, तर आपण तयारीला कुठे कमी पडू नये. आपल्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आर्वी ग्रामपंचायतीने घेतलेला उपक्रम खरोखरच त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. नवीन आलेली ही ग्रामपंचायतची बॉडी आहे, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यामध्ये महिला सरपंच आहे, पण तिला साथ देण्यासाठी सक्षमतेने डोंगरेभाऊसारखा भाऊ आणि सर्व सदस्य तिच्या पाठीशी आहे आणि मी या विभागाची जिल्हा परिषद सदस्य आहे. आणि म्हणून आजचा हा उपक्रम सुद्य उपक्रम आहे, कारण करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे आणि जे वाटप होणार आहे या वाटपातून आपण एक दिलासा देण्याचं काम करतो आहे की आमच्या ज्येष्ठांनी, घरात असणाऱ्या महिलांना ही काळजी घ्यायला मिळत नाही, त्यांच्याजवळ ते उपलब्ध नसतं, म्हणून हे सॅनिटायझर असेल, मास्क असेल, हे त्यांना देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम. अनिल गावडे हा आमच्या ह्या गावातील एक विरोधीचा कार्यकर्ता आहे, हिंद विरोधी कार्यकर्ता आहे आणि त्याला फार त्याची धडपड असते की आपण ग्रामपंचायतीसोबत काही ना काही उपक्रम तरुणांना घेऊन करावा. तर हा कार्यक्रम करता असताना ग्रामपंचायतसोबत तो देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये पुढाकार घेऊन आहे. मी निश्चितपणाने ह्या उपक्रमाचं स्वागत करते आणि याचं वाटप करण्यासाठी आपण सगळेजण ज्येष्ठांना न थांबवता ते करूया.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.